अक्सर बच्चों को सीबीएसई और आईसीएसई की कोचिंग के लिए मुंब्रा के बाहर जाना पड़ता है, पर अब मुंब्रा से बाहर जाने की जरूरत नहीं। मुंब्रा में नासिर सर की क्वांटम एकेडमी पिछले 8 सालों से सीबीएसई और आईसीएसई की कोचिंग प्रोवाइड कर रहे हैं विद एक्सेप्शनल रिजल्ट्स। तो अगर आप चाहते हैं एक्सपर्ट गाइडेंस, स्ट्रक्चर्ड टेस्ट सीरीज, ऑन टाइम कंप्लीशन ऑफ सिलेबस और सारे सब्जेक्ट की कोचिंग, तो दिए हुए नंबर पर आज ही कॉन्टेक्ट करें। एडमिशन आर ओपन फॉर 7th स्टैंडर्ड टू 10th स्टैंडर्ड सीबीएसई एंड आईसीएसई बोर्ड। दो पवारों के बीच पावर का टशन, विधायकों के समर्थन के मामले में अजीत पवार ने दी शरद पवार को मात, कई जगह पर कार्यकर्ताओं में हो रही है भिड़ंत, पार्टी पर कब्जा जमाने के लिए दोनों तरफ से किए जा रहे हैं कानूनी दाव पेंच। मैं रफीक कामदार, हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। महाराष्ट्र में सियासी भूचाल और सत्ता का उलटफेर होने के बाद अजीत दादा पवार, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के मुख्य नेता और पूर्व विपक्ष नेता, अचानक अपने 8 अन्य वरिष्ठ विधायक नेताओं समेत जाकर के महाराष्ट्र की शिंदे फडणवीस सरकार में शामिल होते हैं। शपथ ग्रहण होता है और उसके बाद शुरू होती है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी किसकी इसकी लड़ाई। जैसे कि हम पहली खबर में दूसरी खबर में आपको बता चुके हैं कि ये सवाल उभरेगा और ये लड़ाई शुरू होगी ठीक शिवसेना वाले पैटर्न पर, कि जिस तरह से शिवसेना के दो फाड़ होकर के असली शिवसेना किसकी और उसका कब्जेदार कौन, उसका हकदार कौन, तो उसी तरह की लड़ाई एनसीपी में अब शुरू हो चुकी है, नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी। 5 जुलाई को शरद पवार द्वारा मुंबई के वाईबी चौहान ऑडिटोरियम में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कार्यकर्ताओं का एक सम्मेलन बुलाया गया, वरिष्ठ से लेकर कनिष्ठ ऐसे सभी नेता पदाधिकारी कार्यकर्ता इसमें मौजूद थे। दूसरी तरफ मुंबई एजुकेशन ट्रस्ट की जगह पर मौजूदा उप मुख्यमंत्री बन चुके अजीत दादा पवार ने अपने पार्टी का सम्मेलन बुलाया। दोनों तरफ से दावा है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हमारी है और चुनाव चिन्ह भी हमारा ही है। शरद पवार कह रहे कि पार्टी का राष्ट्रीय अध्यक्ष मैं हूं, उनके नियुक्त किए गए जितेंद्र आवार भी कह रहे हैं, विपक्ष नेता और प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल ये सभी कह रहे हैं कि पार्टी संहिता यानी पार्टी संविधान के हिसाब से शरद पवार का ही निर्णय अंतिम रहेगा इसमें। दूसरी तरफ आज दोनों जगह किस तरह से शक्ति प्रदर्शन हुआ, वो शक्ति प्रदर्शन हम आपको दिखा रहे हैं। एक तरफ वाई बी चौहान ऑडिटोरियम, दूसरी तरफ MAT का ये संस्थान का जो है शक्ति प्रदर्शन अजीत पवार का, दोनों देखिए आप। अब इसमें आपको बता दें कि दोनों तरफ से कार्यकर्ता पदाधिकारी इन सब से एफिडेविट भराने की भी प्रक्रिया चल रही थी कि हमारा जो है समर्थन यहां शरद पवार को है, वहां अजीत पवार को, इस तरह की प्रक्रिया भी चल रही थी। वहीं 9 विधायकों को अयोग्य घोषित करने के लिए याचिका दायर की जा चुकी है और इलेक्शन कमीशन में पहले ही NCP के शरद पवार गुट के जयंत पाटिल जो प्रदेश अध्यक्ष है उन्होंने कैबिनेट भी दायर किया है। तो दूसरी तरफ आपको बता दें कि अजीत पवार ने और उनके धड़े ने पार्टी हमारी है ऐसा दावा चुनाव आयोग के सामने किया है। अब इसमें जो शक्ति प्रदर्शन का 5 जुलाई का दिन था, वाईबी चौहान ऑडिटोरियम में शरद पवार गुट, MAD में अजीत पवार गुट, तो यहां पर आपको बता दें कि अजीत पवार के साथ में 32 विधायक यहां पर नजर आए, जो 9 उनको मिलाकर के मंत्री बन चुके हैं उनके समेत 32 विधायक जिसमें 3 MLC है, वहीं शरद पवार के साथ 18 विधायक जिसमें 3 MLC है, बाकी लोकसभा और राज्यसभा के सांसद भी जो है वो पवार के शरद पवार के साथ नजर आए। दूसरी तरफ कार्यकर्ताओं में और पदाधिकारियों में कई जगहों पर टकराव हो रहा है, नासिक है, पुणे है, ठाणे है, ठाणे की तस्वीरें हम आपको दिखा रहे हैं किस तरह से एक वक्त में विधायक जितेंद्र आवार जो अब नेता प्रतिपक्ष बन चुके हैं, उनके कट्टर समर्थक रहने वाले नजीब मुल्ला, उन्हीं के द्वारा शिवसेना से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में लाए गए आनंद परांजपे, ये दोनों अजीत दादा पवार में चले गए हैं। आनंद परांजपे की नियुक्ति की गई है, अन्य लोगों की नियुक्ति की गई है, फिर किस तरह से नजीब मुल्ला समर्थकों ने राबोड़ी में, उसके बाद इसी धड़े से संबंध रखने वाले भिवंडी के गुट ने दोनों तरफ जयंत पाटिल और जितेंद्र आवार का विरोध किया है, उनकी तस्वीरों को जूते चप्पल मारे हैं, काली पोती है, पैरों तले रोंदा है, ये सारा मामला। नासिक में दोनों गुट जो है भुजबल समर्थक भी इसमें शामिल है, तो ये वहां पर पार्टी कार्यालय पर कब्जा जमाने के लिए एक दूसरे के सामने आ गए। पुणे में भी लगभग ऐसी स्थिति बनी हुई है।
तो ठाणे, नासिक, पुणे ये बड़े बड़े जिले हैं, और यहाँ पर खास करके अगर नासिक और पुणे की बात करें तो राष्ट्रवादी का अच्छा दबदबा भी है, पकड़ भी है। ठाणे में जितेंद्र आव्हाड के जरिए से जो है पार्टी फिर से उभरने देख रही थी, मगर इस बड़ी फूट ने फिर एक बार यहाँ इन सभी जिलों में पार्टी को जो है कमजोर करने का काम किया है। अब देखना यह है कि कानूनी लड़ाई के दांव पे जो शुरू हुए, पार्टी पर, चिन्ह पर, अजीत पवार का गुट भी हक जता रहा है, विधायकों के समर्थन का पत्र चुनाव आयोग को देकर के पार्टी हमारी, ये चिन्ह हमारा, ये दावा कर रहा है। शरद पवार उनका गुट, जयंत पाटिल, जितेंद्र आव्हाड, अन्य सभी नेता, ये अब इसमें किसकी लड़ाई होती, किसकी जीत होती है इस लड़ाई में, ये वक्त बताएगा। मामला क्या सुप्रीम कोर्ट तक फिर से जाएगा, जैसे शिवसेना के दो गुटों की लड़ाई और महाविकास आघाड़ी के सरकार के गिरने की लड़ाई सुप्रीम कोर्ट तक पहुंची, वैसी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ये लड़ाई सुप्रीम कोर्ट तक पहुंचती है क्या, ये तो वक्त ही बताएगा। मगर वक्त ही सबसे अहम फैक्टर है, और भारतीय जनता पार्टी का खेला भी वक्त का ही है। जितना वक्त गुजरेगा, जैसे ही आपको बता दें कि अब शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे फिर एक बार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 16 विधायकों की अयोग्य होने के फैसले को लेकर विधानसभा स्पीकर द्वारा जो देरी की जा रही है उसमें सुप्रीम कोर्ट का दरवाजा खटखटाया जा चुका है। तो इस मामले में अगर सुप्रीम कोर्ट आते कुछ दिनों में फैसला दे देता है या सुनवाई कर लेता है तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पे ये तलवार फिर एक बार लटकेगी और गिरेगी तो उनकी बलि लेकर ही रहेगी। तब ये अजीत पवार गुट जो है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का वो भाजपा के काम आएगा। बचे खुचे महीने एक तरफ कानूनी लड़ाई और दूसरी तरफ जो है सत्ता भाजपा की बनी रहेगी, ये भाजपा का वक्त का जो खेला है वो यही है। हे सगळं कशा करता कि महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे, देशातलं पहिल्या नंबरचं राज्य म्हणून महाराष्ट्राची सर्व क्षेत्रामध्ये ओळख झाली पाहिजे, हे माझं स्वप्न आहे। 2023 मध्ये ती संधी मिळाली असती तर आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच मुख्यमंत्री तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसला असता। आम्ही कुणी कामामध्ये कमी आहोत का? आम्ही कुठं लोकांच्या मध्ये मिसाळायला कमी आहोत का? आम्ही आमच्या आया बहिणीचा आदर करायला आम्ही कमी आहोत का? आम्ही वडीलधाऱ्यांचा आदर करायला कमी आहोत का? आम्हाला इकडचं निवडून आल्यानंतर आमच्या आमच्या मतदारसंघामध्ये जनतेची हीच अपेक्षा असते कि आमच्या आमदारांनी काम करावं, आमच्या आमदारांनी विकास करावा, आमच्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्याला पुढे घेऊन जावं, राज्यातल्या प्रमुखांनी राज्याला पुढे घेऊन जावं, आणि तशाच पद्धतीनं आजपर्यंत मी काम करत आलेलो आहे। इथून पुढच्या काळामध्ये देखील तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या मदतीनं, तुमच्या साथीनं, ह्या सगळ्या नेते मंडळींच्या सहकार्यांनी उद्याला आपल्याला पुढे जायचंय। मित्रांनो, 71 वरून 2019 ला आपण 62 वर खाली आलो। मला त्या निमित्तानं आठवतंय की हे आम्ही सगळेजण पुढे जात होतो परंतु संख्या कमी होत होती। 2004 ची संख्या 2009 ला 62 झाली आमदारांची, 2014 ला 41 झाली आमदारांची, 2019 ला 54 झाली आमदारांची। तरी देखील काही गोष्टी करून सरकार शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचा आणण्याचा प्रयत्न झाला। मित्रांनो, त्याच्या आधी 2014 ला पण एकदा भाजपची सत्ता नव्हती, त्यावेळेस भाजपच्या नेत्यांनी सांगितलं 16 जागा राष्ट्रवादीनं लढवाव्यात, 16 जागा शिवसेना लढवेल, 16 जागा भाजप लढवेल, 48 जागा आपण निवडून आणू। परंतु नंतर त्यामध्ये भाजपने थोडंसं सांगितलं आम्हाला जमणार नाही, कारण अनेकांच्यावर आरोप होते, नितीन गडकरींची इच्छा होती परंतु इथे नेते मंडळींची इच्छा नव्हती म्हणून ते बारगळलं। 2014 ला सज्जे सत्ता आली ती भाजपची आली, भाजपची सत्ता आल्यानंतर त्याच्या केंद्रामध्ये राज्यामध्ये आपली सत्ता आली, परंतु जे समन्वय असायला पाहिजे होता तो दुर्दैवाने राहिला नाही आणि 2019 ला आपला पराभव झाला। 41 आपण आलो, काँग्रेस 42 आली आणि विरोधी पक्षामध्ये आपल्याला सगळ्यांना काम करावं लागलं। आम्ही पण काम केलं, पण नेहमी 71, 62, 58, 41, 54 ह्याच्या पुढे आपण गेलो नाही।
मित्रांनो, आता जो निर्णय घेतलाय भाजप, शिवसेना, शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बहुमत प्रचंड आहे. हे सगळं करत असताना मंत्रिमंडळामध्ये आता 9 जणांना संधी मिळालेली आहे. पुढेही त्या ठिकाणी संधी मिळणार आहे. वेगवेगळी खाती आणि पालकमंत्री पद आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत. त्याच्यातून निवडून आलेल्या आमदारांची कामं करता येतील. सरकार गेल्यानंतर सगळ्या आमदारांच्या विकास कामाला स्थगिती मिळाली. आपल्याला ती स्थगिती उठवायची. वैयक्तिक कुणाच्या स्वार्थाकरता हा निर्णय पक्षाने घेतला नाहीये. या संदर्भामध्ये इथं सगळे स्टेजवर बसलेले आमदार काही आज उपस्थित राहू शकले नाही, काही दवाखान्यात आहे, काही येऊ शकले नाही, काही तिकडच्या मीटिंगला गेले. असे सगळे आमदार आज पण माझ्या सगळ्या संपर्कात आहे. मी आमदारांना विचारा कुठल्याही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, मी कधी भेदभाव केला नाही. उद्याच्याही काळामध्ये या सगळ्यांची कामं करण्याच्या करता मी भेदभाव करणार नाही. आणि त्यामध्ये भाजप आणि जे शिवसेना शिंदे गट आहे त्याही आमदारांना मला सांगायचं, माझी प्रतिमा महाराष्ट्रामध्ये एक दबंग नेता, एक कडक नेता, स्वतःला पाहिजे तेच करतो असा नेता अशी झालेली आहे. मी तसं होऊन देणार नाही. सर्व जाती धर्माला, माझे मुस्लिम असतील, माझे आदिवासी असतील, माझे मागासवर्गीय असतील, माझ्या महिला असतील, माझे तरुण असतील, मला दिसत नाही की बेरोजगारी वाढली आहे, महागाई वाढली आहे. ती आपल्याला कमी करायची, बेरोजगारी कमी करण्याच्या करता उद्योगधंद्याला पोषक अशा प्रकारचं वातावरण करायचं आहे. विरोधात मध्ये बसून ते वातावरण होऊ शकत नाही. प्रफुल्ल पटेल या मंचावर का आणि त्या मंचावर का नाही, हा सर्वात मोठा प्रश्न अख्खा देश शोधत आहे, महाराष्ट्र शोधत आहे. आणि याचा उत्तर मी आज तर तुम्हाला देणार नाही, याची योग्य वेळ येऊ द्या, तेव्हा मी आणखीन म्हणजे विस्तार मध्ये जाऊन तुम्हाला सगळ्या गोष्टीचा जे खुलासा आवश्यक आहे ते मी करणार आहे. ते काय दादाच्या म्हणजे दादाला काही लोक बदनाम करण्याचा जे एक कट नाचत आहे, हे किती चुकीचं आहे. जे आरोप करत आहे त्यांना सुद्धा माहीत आहे. मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो आणि महत्वाची बाब आहे. मी मीडियामध्ये सांगून झालेला आहे म्हणून आज तुमच्या सगळ्यांना मी देखील जाहीरपणे सांगू इच्छितो. 2022 मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचा सरकार कोसळणार होता हे नक्की झाला होता, एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी सुरत, गुवाहाटी, गोव्याच्या पर्यटनाला होते, त्यावेळेस महाराष्ट्र विधानसभा मध्ये, विधान परिषद मध्ये असलेले आणि मंत्रिमंडळामध्ये काम करणारे एकूण एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार आणि मंत्रींनी आदरणीय पवारसाहेबांच्याकडे जाऊन सांगितलं, विनंती केली की आम्हाला या सरकारमध्ये भाजपा बरोबर सामील करण्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करत आहो. ही प्रत्येक आमदार जे इथे उपस्थित आहे त्यांना माहीत आहे. बोलले होते की नाही तुम्ही लोक, साहेबांना विनंती जाऊन केली होती की नाही? आणि म्हणून मित्रांनो, ही काय आज अचानक काय नवीन बॉम्ब स्फोट झाला आहे, अचानक दादानी काय नवीन पिल्लू सोडला आहे, असा अजिबात कोणी अशी गैरसमज करता कामा नये. 2 दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी, सर्व आमदारांनी अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. हे खरं आहे की सगळ्यांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला, पण जसजशी आता ही भाषणं होतील तसतसं आपल्याला बऱ्याच गोष्टीचा उलगडासुद्धा होईल. 40 पेक्षा जास्त आमदार आज इथं उपस्थित आहे. काही ट्रॅफिकमध्ये अडकले, कोणी एक परदेशात आहे, काही आजारी आहेत, परंतु या सगळ्यांची जी आहेत ॲफिडेव्हिट्स
प्रतिज्ञापत्र त्याच्यावर त्यांच्या सह्या झालेल्या आहेत। हे खरं आहे की लोक सातत्याने विचारतात हे असं होईल तुमच्यावर कारवाई होईल। आता पवार साहेबांनंतर म्हणजे मी सुद्धा शिवसेना पक्ष निर्माण झाला तेव्हापासून 57-58 वर्ष काम करतो आहे। ही सर्व मंडळी ज्येष्ठ आहेत, नियमाच्या बाहेर जाऊन आम्ही काम कसं करू, कायदे आम्हालाही कळतात। त्यामुळे जे लोक सांगतात की ही कारवाई होईल ती कारवाई होईल याचा सगळा पूर्ण विचार करूनच पुढचं पाऊल टाकलेलं आहे, याचा सगळा विचार झालेला आहे। असं नाही की सकाळी उठलो चला चला मंत्रिपदाची शपथ घेऊ, असं थोडंच होतं का? काय प्रोसिजर आहे, काय कायदे आहे, सर्वोच्च न्यायालयाचा काय निकाल आहे, त्या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं हे पाऊल उचललेलं आहे। आणि नंतर मग तुमच्याबरोबर कार्यकर्ते आहेत का, तुमच्याबरोबर जिल्हाध्यक्ष आहेत का, तुमच्याबरोबर आमदार आहेत का? आता हे तुडुंब जे आहे पाठीमागे जागा नाही, बाहेर ट्रॅफिक जाम झालेला आहे, 7-8 हजारापेक्षा जास्त लोक इथे हजर आहेत, शॉर्ट नोटीस देऊ की सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या म्हणून। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतकं व्यस्त आहे असं तुम्हाला वाटत असेल तर कालच्या सफरपेटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला का घेतले बसव, तुमचं मनसे म्हणजे कसं आहे, काय सांगायचं या संबंधीचं? याचा अर्थ असा आहे की हे राज्यकर्ते पाहिजे ते बोलतात, आधार नसलेल्या गोष्टी बोलतात, आणि एक प्रकारचं जल्द असताना खासदारांची बैठक व्हायची आणि मग प्रमाणानं खासदार आपल्या भागातल्या प्रश्नाची किंवा प्रशासनाच्या चुकीची वक्तव्य त्या ठिकाणी करत असत, त्याबद्दलचा कुणी गैरसमज करायचा नाही। पण आज संवाद साधला बोलायची छाती नाही आणि त्याचा परिणाम हे राज्य हा देश आपल्या मुठीत ठेवून चालू शकतो ही स्थिती आज देशात निर्माण झालेली आहे। आमदारांना दम येतील, नवी फेरी तयार करण्याच्यासाठी कुणी प्रयत्न केले तर त्याच्यामध्ये अडथळे, अनेक गोष्टी सांगतायची, साध्या गोष्टी आहेत। महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी बाजूला जायची भूमिका घेतली, माझी काही तक्रार नाही, माझं दुःख आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विधिमंडळामध्ये आणण्याच्यासाठी मेहनत केली, कष्ट केले, घाम गाळला, त्यांच्या कष्टातून ते निवडून आले, संधी मिळाली विधिमंडळात जायची, आणि ती ज्या कार्यकर्त्यांनी कष्ट करून ही चांगले दिवस आणले त्यांना विश्वासात न घेता, पक्षाला विश्वासात न घेता वेगळी भूमिका घ्यायची, आणि जो राजकीय विचार आपल्याला मान्य नाही हे आपण लोकांच्या समोर कालच्या निवडणुकीत मानलं, त्याच्यात लोकांची संमती घेतली, त्या विचाराच्या पंक्तीला जाऊन बसणं हे योग्य नाही लोकशाहीच्या दृष्टीनं, एवढंच या ठिकाणी सांगायचं। राज्य नाही त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही। मला कोणीतरी विचारलं की राष्ट्रवादी काँग्रेस का आईस हो गया, म्हटलं आईस हो गया मतलब क्या हो गया, आईस म्हणजे आय सी ई, आईस म्हणजे इंग्रजीत बर्फ, पण आईस म्हणजे बर्फ नाही, आय म्हणजे इन्कम टॅक्स, सी म्हणजे ई म्हणजे हे मी म्हणत नाही, हे टीव्हीवाले आणि वर्तमानपत्रवाले म्हणतात। आमदार आहेत, आनंद आहेत, जे गेलेत त्यांना शुभेच्छा आहेत, कारण का 2019 मी विसरलेले नाही ते विसरले असतील, कुणालाही वाटत असेल की ते कुणामुळे, सर्वे मी पाहिलाय 2019 मध्ये 11 सीट राष्ट्रवादीला दिल्या होत्या, हाच 80 वर्षाचा योद्धा लढला, आणि या देशाचा जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तो फोटो हा देशाच्या प्रत्येक इतिहासात राजकारणात लिहिला जाईल तो लिहिला जाईल, आणि परवाचा फोटो मलाही गंमत वाटली, सगळे हताश झाले होते, अरे बापरे शपथविधी त्याला काय होणार, काय होणार, काय होणार, या पत्रकारांना मानलं पाहिजे। पत्रकार परिषद झाली आणि एका पत्रकारांनी पुण्याला विचारलं
की राष्ट्रवादीचा अक्षरशः केरा कोण? शरद पवार। आणि त्याच्यामुळे त्याच्या पण गंमत अशी आहे त्या त्या बॅनरवर पण शरद पवारच आहे। संकट किती आली तरी पवार साहेबांनी विचलित न होता त्या सगळ्यांचा सामना दिला आणि प्रत्येकातून बाजी पलटवण्याचं काम पवार साहेबांनी आयुष्यात अनेक वेळा केलेलं। 10 जून 1999 ला आपला प्रवास राष्ट्रवादीचा सुरू झाला। 24 वर्षाचा आपला कार्यक्रम षण्मुखानंद हॉल मध्ये झाला। कदाचित आपल्यातले बहुसंख्य त्यावेळी उपस्थित असतील नसतील पण प्रचंड मोठ्या प्रमाणात आपला तो कार्यक्रम आपण केला। का? तर हा पक्ष 25व्या वर्षात पदार्पण करतोय। 25 वर्ष या पक्षाला झालेली आहेत किंवा होत आहेत, 25व्या वर्षी आम्ही पाऊल ठेवलेलं आहे। पण हा पक्ष मोडण्याचा अनेकांनी अनेक वेळा 25 वर्षात प्रयत्न केला हे मित्रांनो आपल्या लक्षात आलं पाहिजे। कधीच त्यांना कुणीच दाद दिली नाही, कधीही कुणीही या पक्षाचं पवार साहेबांच्या पासून बाजूला गेलं नाही। पण आज काही लोक बाजूला गेली याचं दुर्दैवानं आम्हा सगळ्यांना शल्य आहे। या व्यासपीठावर पवार साहेबांच्या डावीकडे आणि उजवीकडे बसणारे सगळे आज इथं नाहीत याचं दुःख आणि शल्यही आमच्या मनाला आहे। ते का गेले याची विवंचना विवेचन झालेलं आहे, त्याच्यावर मी भाष्य करत नाही। कोणाच्या तरी अडचणी असतील, कोणाच्या तरी प्रश्न असतील, कोणावर काही प्रसंग आले असतील, पण त्या सगळ्या प्रसंगात पवार साहेबांनी तुमच्या मागे उभं राहण्याचं काम एकदा नाही अनेक वेळा केलं, ज्याचं अनिल देशमुख साहेब मूर्तिमंत उदाहरण आहेत। त्यांच्या मागे निश्चितपणानं आज सगळे उभे आहेत। त्यावेळी त्यांच्या डोक्यावर फुले पगडी तुम्ही ठेवलेली होती, आठवतं का? बघा, महात्मा फुलेंच्या विचाराची ती पगडी त्यांच्या डोक्यावर ठेवली, त्यावेळी बडवे आडवे नाही आले। त्या फुलेंच्या पगडीच्या खाली तुमच्या डोक्यातनं ज्योतिराव फुलेंचा विचार निघून गेला, तुम्ही त्या डोक्यातला विचार फुलेंचा काढून टाकला। आणि ज्यांनी ज्योतिराव फुले आणि सावित्रीदेवी फुले यांची चेष्टा केली त्यांच्या मांडीला मांडी लावून जाऊन बसायला लागला। हा महाराष्ट्राला तुम्ही काय उत्तर देणार ते मला सांगा। 2019 ला सरकार स्थापन झाल्यावर पहिली शपथ शिवतीर्थावर लाखो लोकांच्या साथीनं उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात घेताना इथंच वर पवार साहेबांना मी म्हटलं, उद्धव ठाकरेजी मला विचारतायत तुमची दोन नावं द्या साहेब, कोणती नावं देऊ? साहेबांनी पहिलं नाव छगन भुजबळांचं घेतलं, त्यावेळी बडवे आडवे नाही आले। बोलायला बऱ्याच गोष्टी आहेत, मला वाद घालायचा, पण तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात गैरसमज नसावा म्हणून हा खुलासा मी फक्त केलेला आहे। आणि त्यामुळं आज देशामध्ये काय चालू आहे, पक्षांच्या चोरी करणाऱ्या लोकांचा एक थैथयाट चालू। एका पक्षाची चोरी झाली, जे आडवा येतो जो प्रश्न विचारतो तो आम्हाला आवडत नाही, त्याचा पक्षच काढून घ्यायची तयारी आम्ही करतो।